सुप्रभात, नमस्कार। मी स्नेहल पाटकर, बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी, फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिंपली वर्ल्ड क्लास। भाजप आमदारांची व्यवस्था ट्रायडंट हॉटेलमध्ये केली जाणार, दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेकडून आमदारांची नव्या हॉटेलमध्ये व्यवस्था। शेलार, महाजन आणि लाड या त्रिमूर्तीवरती भाजपनं सोपवली राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी, तिघांवर अतिरिक्त 14 मतांच्या जुळवाजुळवीचं लक्ष। मला 32व्या नंबरचा मंत्री म्हणणाऱ्यांना मी 32,000 मतांनी पाडलं, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना अप्रत्यक्ष टोला। कश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, सर्वतोपरी मदत करेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कश्मीरी पंडितांना मदतीची ग्वाही। रेल्वेच्या मध्य आणि हार्बरवर आज मेगा ब्लॉक, मध्यवर माटुंगा ते मुलुंडप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान ब्लॉक। मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभागासह ए, बी आणि ई विभागात 7 आणि 8 जूनला पाणी पुरवठा बंद, जलवाहिनी जोडण्याच्या कामासाठी निर्णय। राज्यात 24 तासात 1,357 नव्या रुग्णांची नोंद, 5,888 ऍक्टिव्ह रुग्ण, तर मुंबईत 889 नव्या कोरोना रुग्णांची भर। आणि यंदा मान्सून महाराष्ट्रातील मुहूर्त हुलकावण्याची शक्यता, वेग मंदावल्यानं मान्सूनचा पाऊस लांबणीवर। आणि आता गावाकडच्या गावपारावरच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। आमचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आहेत, त्यांना हात लावून दाखवा, जेवढे जेल भरायचे तितके देशातील महाराष्ट्रातील जेल भरवून दाखवू, असा इशारा नाना पटोलेंनी ईडीच्या अधिकाऱ्यांना भंडाऱ्यात दिलाय। बाहेरचे लोक आपल्याला काय मदत करणार, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं, यावरून नाना पटोलेंनी टोला लगावलाय। त्यांचा उमेदवार स्वतः गुजराती आहे असा खोचक टोला अजित पवारांनी लगावलाय। त्यांचा उमेदवार स्वतः गुजराती आहे, नाना पटोले यांनी पुण्यातील अजित पवारांच्या वक्तव्यावरती समाचार घेतलाय। मला 32व्या नंबरचा मंत्री म्हणणाऱ्यांना मी 32,000 मतांनी पाडलं, असा पलटवार पंकजा मुंडे यांचं नाव न घेता धनंजय मुंडे यांनी परभणीत केलाय। तसंच काही जण उठतात आणि आम्हाला आमचा धर्म शिकवतात, असा टोला देखील राणा दाम्पत्याला मुंडेंनी लगावलाय। पालकमंत्री झाल्यानं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। मलाही वाटतं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावं, असं म्हणत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावलाय। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं एरंडोल तालुक्यातील कासोदा इथं शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते। कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। कोण संजय राऊत, ते का मोठे नेते आहेत का, काही बोलत असतात दिवसभर, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावलाय। फडणवीस लातूर इथं आले असता त्यांनी राऊतांवरती निशाणा साधलाय। भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या आमदार निधीतून तयार झालेल्या रस्त्याचं आणि इतर कामाचं लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। लातूरमधील औसा तालुक्यात 1,000 किलोमीटरचे क्षेत्रस्ते तयार करण्यात आलेत, जे सरकारनं केलं नाही ते अभिमन्यू पवारांनी करून दाखवलं, असं यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले। घोडेबाजार या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची प्रचंड नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे। हा शब्द शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार वापरला गेल्यास अपक्ष आमदारांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिलाय। याबाबत मुख्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा जोरगेवार यांनी दिलाय। भंडारा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षानं नाना पटोले यांच्यासमोर आत्मदहनाचा इशारा दिलाय। घोटाळेबाज व्यक्तीला खनिकरण कमिटीवर घेतल्यानं सुभाष अजवले आक्रमक झाले। घोटाळ्यातील शेराज रामटेके यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांना त्यांच्या होम पिचवरती घरचा आहेर मिळालाय।
डीपीडीसीच्या निधीतून सार्वजनिक ठिकाणी उभे राहणारे प्रकल्प समाजासाठी फायदेशीर ठरत आहेत, तसंच विद्यापीठाच्या शिक्षणाच्या मंदिरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी हातभार लागत असल्याचा खूप मोठा आनंद असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत. भविष्यातही विद्यापीठाच्या विविध विकास प्रश्नांवरती कायम सहकार्य राहील अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळेगाव दाभाड इथं 180 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय. त्यानंतर आता भाजप आक्रमक झाली. भाजपनं भूमिपूजन केलेल्या जागी गोमूत्र आणि पंचामृत टाकून ती जागा स्वच्छ केली आहे. 2011 साली अजित पवारांनी शेतकऱ्यांवरती गोळीबार करण्याचे आदेश दिले होते, त्यावरून भाजप अजित पवारांविरोधात आक्रमक झाली आहे. बीडमधील वायू ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांसह भाजप आमदार लक्ष्मण पवार आक्रमक झाले. त्यांनी थेट गोदावरी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं. जोपर्यंत वायूचा ठेका बंद होणार नाही तोपर्यंत पाण्यातून उठणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय. दरम्यान बीडच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी या ठिकाणी ग्रामसभेचा बोगस ठराव आणि बनावट सह्या करून वायू ठेका मिळवल्याच्या विरोधात गावकऱ्यांनी 2 दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. जळगावात आगामी सिनेट निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती युवा सेनेनं आढावा बैठक घेतली. यंदा युवा सेना ही संपूर्ण ताकदीनं सिनेटच्या निवडणुका लढणार आहे, त्यामुळे सिनेट आणि इतर निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी युवा सेनेनं व्यक्त केलाय. विदर्भातील सर्वात मोठी असलेली अकोल्यातील हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत व्हावी यासाठी हिवरखेड इथं रक्तसंकल्प अभियान राबवून ग्रामपंचायतीला नगरपंचायत करावं या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिण्यात आलंय. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शासन नगरपंचायतची उद्घोषणा करण्यास विलंब करताय, यासाठी हिवरखेड वासियांनी रक्तसंकल्प अभियान केलंय. हिवरखेड येथील तब्बल 42 नागरिकांनी रक्तदान केलं. अकोला शहरात मनपाच्या स्तरावर नालेसफाईचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ही कामं कागदोपत्री केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून आयुक्त यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी आयुक्तांकडे निवेदन दिलंय. राजेश मिश्रा यांच्या तक्रारींवरती आता महापालिका अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. बीडमधील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची बिकट अवस्था पाहायला मिळते. जिल्ह्यातील 264 जिल्हा परिषद शाळेच्या इमारती धोकादायक असून शिक्षण विभागानं दुर्लक्ष केलं असून विद्यार्थ्यांच्या जीवितांशी खेळ सुरू असल्याचं दिसतंय. पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपलाय, त्यामुळे ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त भात पीक हे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात घेण्यात येत आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांची भात पेरणीची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी आता भात पेरणी करण्यात व्यस्त असल्याचं चित्र आहे. नाफेडद्वारे हरभरा खरेदी केलं जाणारं पोर्टल पुन्हा बंद पडल्यानं राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शासनानं परिपत्रक काढून 18 जूनपर्यंत चणा खरेदी सुरू राहणार असल्याचं सांगितलं असताना अचानक वेबसाईट बंद झाल्यानं शासनाची नाफेड अंतर्गत चणा खरेदी बंद झाली आहे, त्यामुळे अकोल्याच्या बाजार समितीबाहेर शेतकऱ्यांच्या गाड्यांच्या रांगाच लागल्या. ऑनलाईन पोर्टल बंद केल्याने शेतकऱ्यांची नाफेडच्या खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी रखडली, त्यामुळे मागील 2 दिवसांपासून इथं शेतकऱ्यांची वाहनं ताटकळत उभी राहिली, त्यामुळे शेतकरी सुद्धा आर्थिक अडचणीत आले. अवैध वृक्षतोड थांबून वृक्षांची नोंद पीटीआर आणि 7/12 वरती घ्या या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. गावागावात जाऊन पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देशमुख देत आहेत. वृक्षांची जनगणना करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पूर्वसूचना न देताच गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील स्विमिंग पूल बंद करण्यात आल्यानं जलतरण करणाऱ्यांमध्ये रोष आहे. पैसे भरून अनेकांनी जलतरणासाठी प्रवेश घेतला होता, त्यामुळे कंत्राट पूर्ण न करता सेवा बंद करणाऱ्या कंपनीवरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे. गोंदिया शहरातील लहान उड्डाणपुलानं 50 कुटुंबांना उघड्यावरती आणलंय. लहान मुलानं सामानासह घराबाहेर काढण्यात आलेला आहे. रेल्वेच्या पुलाखाली कुटुंब राहत होतं. पोलीस संरक्षणात बांधकाम विभागानं पुलावरती बुलडोझर चालवल्यानं परिसरात तणावाचं वातावरण आहे. भटक्या कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील
मालेगावात ही घटना घडली आहे। डॉक्टरांनी उपचारात हयगय केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय, त्यामुळे डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे। कस्तुरी चोगले असं मृत्यू पावलेल्या मुलीचं नाव आहे। सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरती कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालाय। पुण्याहून जयसिंगपूरला शिरोटे कुटुंब निघालं होतं, अपघातात गाडीचा चक्काचूर झालाय। वर्धा वेगाने जाणाऱ्या कामाख्या एक्सप्रेसला रेल्वेचे काम करणाऱ्या जेसीबीचा कट लागल्याची घटना जळगावातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे। या घटनेदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अपघात टळलाय। शेतामध्ये अडकलेल्या मोरघार या पक्षाला जीवदान देण्यात आलंय। जनावरांपासून रक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळीत घार मोर अडकली होती, प्राणी मित्रांनी त्याची यशस्वी सुटका केली आहे। रुक्मिणीच्या मूर्तीची झीज प्रकरणी येत्या 15 दिवसात वज्रलेपन केलं जाणार असल्याची माहिती औरंगाबाद पुरातत्व विभागानं दिलेली आहे। रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायाची झीज झाली आहे, त्यावरती रासायनिक प्रक्रिया करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पुरातत्व विभागाचं एक पथक शनिवार नंतर पंढरपूरला पोहोचणार आहे। आषाढी एकादशीच्या आधी ही रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे। अवैध सावकार राजेंद्र बम यांच्याकडे तब्बल 9 कोटींपेक्षा अधिक रोकड सापडली आहे, तर 6 कोटी 25 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। त्यांच्याकडे परदेशी चलन देखील सापडले आहे। एवढंच नाही तर बम यांच्याकडे 100 हून अधिक खरेदी खतं सापडली आहेत। सहकार विभाग आणि गुन्हे शाखा यांच्याकडील अवैध संपत्तीची तपासणी करत आहे। नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी आणखी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आता अटक झालेल्यांची संख्या 9 वरती गेली आहे। गोळीबार करणारे मुख्य 2 आरोपी अजूनही फरार आहेत। धुळे तालुक्यातील अजंग शिवारामध्ये झालेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केलाय। अनैतिक संबंधातून पुतण्याने हत्या केली असल्याचं समोर आलंय। अजंग परिसरात पोलिसांना अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता। ज्ञानेश्वर राठोड असं मृताचं नाव असून त्याचा जगदीश राठोड या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। घरासमोर उभी केलेली कार चोरून मुंबईच्या दिशेने पळून जात असताना पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावरती चोरट्यांनी हल्ला केलाय। ही घटना जुना पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्यावरती घडली आहे। तळेगाव पोलिसांनी 2 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। या बातम्यांसह गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा वाढू लागलेला आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। लोपेज मेक्सिकन माफिया तुरुंगातील टोळीचा माजी सदस्य देखील होता आणि त्याचं दक्षिण टेक्सासशी देखील संबंध होते अशी माहिती देण्यात आली आहे। युक्रेनचे जिनिव्हा येथील युएन राजदूत शुक्रवारी म्हणालेत की मॉस्कोवरील निर्बंधांचं चित्रण करण्याचा प्रयत्न करून रशिया जगासोबत भुकेचा खेळ खेळताय, कारण धान्य आणि इतर प्रमुख अन्नपदार्थ आणि खतं काळ्या समुद्रातून जाऊ शकत नाही आहेत आणि रशियाचं आक्रमण थांबत नाही आहे। रशियन सैन्यानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला 100 दिवस झालेत। येवेनिया फिलिपेंकेनो यांनी एका मुलाखतीत सांगितलंय की रशियानं नुकतेच हंगर गेम्स खेळलेले आहेत, ज्याचा परिणाम युक्रेन आणि इतरांवर झाल्याचं आता दिसून येत आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी पूर्व तिमोरमधील अधिकाऱ्यांशी चर्चा केली, कारण त्यांनी 10 दक्षिण पॅसिफिक राष्ट्रांशी महत्वाकांक्षी करार करण्यात अयशस्वी झाल्यानंतर आपला प्रादेशिक बेट हॉपिंग दौऱ्यावरती ते गेले आणि राजधानी दिल्ली येथे आल्यानंतर वांग यांनी पूर्व तिमोरचे अधिकारी अदलजिजा मॅग्नो यांची भेट घेतली। 2 उच्च राजनैतिक अधिकाऱ्यांनी मत्स्यपालन आणि पाणी स्वच्छता विषयक करारांवरती स्वाक्षऱ्या केल्या। चीननं पूर्व तिमोरच्या आरोग्य सेवा प्रणालीच्या विकासावरती देखील पाठिंबा देण्यास सहमती दर्शवलेली आहे, ज्यात रुग्णालय बांधून तिथे वैद्यकीय पथकं पाठवली जाणार आहेत।
रशियाने केलेल्या युक्रेनवरील आक्रमणानंतर सरकारला जोरदार धक्का बसलाय. त्यानंतर 3 महिन्यांनी मोठ्या प्रमाणावरती खरेदी मोहिमेचा मार्ग तयार करून देशाच्या सैन्याला बळकट करण्यासाठी जर्मन खासदारांनी शुक्रवारी 100 अब्ज युरो विशेष निधी मंजुरीची प्रतीक्षा केलेली आहे. कुलपती ओलाफ स्कोल्स यांच्या गव्हर्निंग युतीनं मुख्य विरोधी युनियन ब्लॉकशी दीर्घ वाटाघाटी केल्यानंतर या निधीला संसदेच्या कनिष्ठ सभागृहात व्यापक समर्थन मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन कर्ज मर्यादित करण्याच्या नियमांना बायपास करण्यासाठी निधीसाठी कर्ज घेण्यासाठी 2/3 संसदीय बहुमत आवश्यक आहे आणि जर्मनीच्या राज्य सरकाराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेच्या वरच्या सभागृहाला अद्याप या योजनेला मंजुरी देणं आवश्यक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या सर्जनला सतत दुखण्याबद्दल दोष देणाऱ्या एका व्यक्तीनं तुलसा वैद्यकीय कार्यालयात गोळीबार केला. त्यापूर्वी AR शैलीची रायफल त्यानं विकत घेतली होती आणि स्वतःला गोळीबार करण्यापूर्वी त्यांनी सर्जन आणि इतर 3 लोकांना ठार केलं. तुलसा पोलीस प्रमुख अधिकारी वेंडन फ्रँकलिन यांनी गोळीबार करणारा 45 वर्षीय युवक आहे आणि त्यानं मायकेल लुईस असं त्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार बंदूकधाराच्या पाठीवर नुकती शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानं वारंवार वेदना होत असल्याची तक्रार करून क्लिनिकला कॉल केला. पोलीस प्रमुख अधिकारी फ्रँकलिन यांनी बुधवारी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर पेस्टन फिलिप्स, डॉक्टर स्टेफनी हुसेन, रिसेप्शनिस्ट अमांडा ग्लेन आणि विल्यम लव यांच्यावरती गोळीबार करत त्याने नंतर स्वतःवरती देखील गोळी झाडली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी परराष्ट्र खात्यात आपल्या डॅनिश नेत्यांची भेट घेतली. ब्लिंकन आणि डॅनिश परराष्ट्र मंत्री जेप्पे फोफोकोड यांनी या दोघांनी असं सांगितलंय की युक्रेनमधील रशियन आक्रमण त्यांच्या चर्चेचा एक भाग असेल. त्यांनी असं सांगितलंय की हे आमच्यातील सर्वात महत्वाच्या नातेसंबंधांपैकी असून आमच्या जवळचे सहयोगी आणि भागीदारांपैकी एक असल्याचं ब्लिंकन म्हणाले. डॅनी बर्गोस पीटर्सबर्गमध्ये परफॉर्म करत होता त्याचवेळेस त्याला बातमी कळाली आहे की ब्रॉडवेच्या म्युझिकल हिट्स द बँड्स व्हिजिट टुरिंग परफॉर्मन्स आता जगभरात पसरलेल्या कोरोना साथीमुळं बंद होत आहेत. हे शोज म्हणजे बर्गोसचे मोठं स्वप्न होतं आणि आता ती स्वप्न थांबल्यामुळं तो अत्यंत निराश झालाय. त्यामुळे पुढे काय करावं यासाठी त्याने आता न्यूयॉर्क सोडत मियामीला तो गेलेला आहे. जसजसं जग बंद झालंय आणि रुग्णालय COVID-19 रुग्णांनी भरू लागली आहेत तसतसं बर्गोसला आता एका नर्स ब्रेकनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता जाऊया धुळ्यामध्ये. धुळ्यातला अवैध सावकार राजेंद्र बंबच्या घरातून आणि बँकेच्या लॉकरमधून दररोज नवनवं घबाड हाती लागतंय. सोनं चांदीसह कित्येक मालमत्तांची कागदपत्र हाती लागली आहेत. पाहुयात News 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. अवैध सावकार राजेंद्र बंबच्या घरातून जप्त करण्यात आलेली ही रोकड, कोट्यवधींची रोकड आणि दागिने त्याच्या घरातून जप्त करण्यात आले. बँकेच्या लॉकर मधून जप्त करण्यात आलेले पैसे या प्रकारे कपड्यामध्ये बांधून जीप मध्ये ठेवण्यात आले. गेल्या 3 दिवसात बंब याच्या घरातून आणि बँकेतील लॉकर्स मधून तब्बल 9 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर 6,25,00,000 दागिने जप्त करण्यात आले. यात विदेशी चलनही सापडलंय. विमा किंग असं बिरुद लावून मिरवणाऱ्या राजेंद्र बंबचा राज्यपालांच्या हस्ते सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला होता. आरोपीकडे कुठल्याही सावकारी करण्याचा परवाना नसताना अवैध सावकारी करतो, मात्र त्याला हे बाहेरून दाखवताना की तो एका विमा कंपनीचा एजंट आहे आणि त्याच्यातून हे सगळे व्यवहार करतो असं तो दाखवतो. आणि ज्यावेळेस आरोपी संबंधितांना कर्ज मंजूर करतो किंवा कर्ज देतो त्याच वेळेस कंपल्सरी विमा कंपनीची पॉलिसी घेण्यासाठी सुद्धा आग्रह करतो. राजेंद्र बंब याच्याकडे जयेश दुसाने कामाला होते. अडचणीच्या काळात जयेशनं 2 वेळा बंब यांच्याकडून व्याजानं पैसे घेतले होते. पैशाच्या मोबदल्यात संपत्तीचे कागदपत्र बंबनं त्याच्या ताब्यात ठेवले. व्याजासकट पैसे परत करूनही कागदपत्र मिळाली नाहीत, त्यामुळे जयेश दुसाने यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर राजेंद्र बंब आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील कांदिवलीत GP फायनान्स ही बोगस कंपनी स्थापन करण्यात आली.
त्या माध्यमातून 24-36% दराने व्याज आकारण्यात आले. बोगस कंपनीच्या माध्यमातून राजेंद्र बंब यानं 600 जणांची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय. त्या आरोपाची चौकशी करण्यात येत आहे. 3 दिवसांमध्ये 9 कोटी कॅश आणि 6 कोटी किमतीचं सोनं अशी जवळपास 16 कोटी रुपये किमतीची प्रॉपर्टी तपास टीमने हस्तगत केलेली आहे. याच्यामध्ये खूप सारे दस्तऐवज मिळालेले आहेत, 14 पावत्या मिळालेल्या आहेत, खरेदी खताच्या मूळ कॉपी मिळालेल्या आहेत, कोरे चेक, कोरे स्टॅम्प पेपर ज्याच्यावर आरोपीने विक्टिमच्या सह्या घेतलेल्या आहेत ते देखील मिळालेले आहेत. राजेंद्र बंबकडे 100 हून अधिक खरेदी खतं आढळून आली आहेत. कोरे धनादेश आणि मुद्रांकही सापडली आहेत. बंबच्या विरोधात गुन्हे शाखा आणि उपनिबंधक सहकारी संस्था एकत्र येत कारवाई केली जाते. आयकर विभाग आणि ईडी सारख्या यंत्रणा तपासात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता जो गुन्हा दाखल झाला आहे बंब यांच्यावर, त्यांच्याकडे असं कोणत्याही प्रकारचं लायसन आमच्या खात्याने इश्यू केलेलं नव्हतं, त्यामुळे तो संपूर्ण प्रकार जो आहे तो अवैध सावकारी या प्रकरणात आहे. आता यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं सावकारी लायसन आम्ही इश्यू केलेलं नसल्यामुळे ते जे दप्तर आम्हाला मिळालेले दस्तऐवज मिळालेले संशयित दस्तऐवज. राजेंद्र बंबकडे सापडत असलेली मालमत्ता हिमनगाचं टोक असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे सगळी संपत्ती शोधण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर निर्माण झालंय. दीपक बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याचं वास्तव समोर आलंय. बीड जिल्ह्यातल्या झेडपीच्या तब्बल 264 शाळांच्या इमारती ह्या धोकादायक स्थितीत आहेत आणि अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कसं पाठवायचं असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय. पाहूयात एक रिपोर्ट. स्वच्छता गृहांची ही अशी दुरावस्था, पडलेल्या भिंती आणि त्यावर छतही नाही, छतांचं प्लास्टरही गळून पडलंय, तुटलेले दरवाजे आणि धोकादायक स्थितीत असलेली हे पत्रे. शौचालयाची व्यवस्था नाही आणि लाईटही नाही. जिल्ह्यातल्या 264 शाळा अशा भग्नावस्थेत आहेत. अशा धोकादायक वातावरणात विद्यार्थी वर्गात कसे बसू शकतील, अशा स्थितीत त्यांच्या जीवाला मोठा धोका आहे. नेकनूरमधील ही उर्दू आणि मराठी माध्यमाची जिल्हा परिषदेची शाळा. स्वातंत्र्याच्या आधीपासून असलेल्या या शाळेत अनेक विद्यार्थी घडले, पण आता या शाळेत विद्यार्थ्यांना कसं पाठवायचं हा प्रश्न निर्माण झालाय. मारे बच्चे जो गरीब के है, जो हम कष्ट करते, शेती करते, हमने भेजना का, हम मजूरी करते, हमने बच्चों को भेजना का, और बच्चे को अगर यहाँ भेजे, अगर एखानी दीवार गिरती है, बच्चे को नुकसान पहुँचता है, तो उसका जब जो उसका जिम्मेदार कौन रहेगा. इस इमारत की तरफ जो है तो तामीर नौ की ज़रूरत है. हुकूमत को देखना चाहिए, ज़िला प्रशासन को देखना चाहिए और उन्होंने तामीर नौ करना चाहिए, क्योंकि यहाँ पर सब गौर गरीब लोगों के बच्चे तालीम हासिल करते हैं. शाळा मोडकळीस आलेली आहे, त्यामुळे सरकारी पातळीवर प्रयत्न होण्याची गरज असल्याचं शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी सांगितलं. तसं वरिष्ठाशी कळवलेलं आहे, परंतु सध्या एवढं काही धोका जाणवत नाहीये. भिंती वगैरे हे ते व्यवस्थित आहेत. वानगाव मधील जिल्हा परिषदेची ही शाळा 1947 मध्ये बांधण्यात आलेली आहे. खराब भिंती दिसू नयेत म्हणून शाळेची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. मात्र पावसाळ्यात वर्गात छत्री घेऊन बसावं लागतं. मात्र मुख्याध्यापक भास्कर आहिरे यांनी याविषयी बोलण्यास नकार दिलाय. शाळा बाहेरून जरी समजा स्वच्छ दिसत असली, क्लर दिसत असला, आतून जर पाहिले तर पूर्ण भिंती पडलेल्या आहेत, पूर्ण छत पूर्ण हे झालेलं आहे त्याच्यावर. आणि आमचे मुलं आहेत ते पावसाळ्यात पूर्ण म्हणजे बसता, त्यांना बसतासुद्धा येत नाही. शाळा पूर्ण म्हणजे पूर्ण गळती शाळा. शाळांकडे शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्हा परिषदात 264 शाळांपैकी 460
वर्ग खोल्या ज्या आहेत त्या धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेल्या आहेत, म्हणजे त्या कधीही पडू शकतात. पावसाळ्यामध्ये बदाबदा पाणी पडतं, छत कधीही पडू शकतं, इतकी भयंकर परिस्थिती. आता आपण जे वानगाव या ठिकाणी उभं आहोत, ती शाळा जी आहे ती इंग्रजांच्या काळातली 1947 शाळा आहे ती. आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला सुद्धा असं वाटतं की आमच्या आपत्त्याला आम्ही शाळेत पाठवू की नाही पाठवू, कारण कधी पाऊस येईल, कधी भिंत पडणं आणि कधी त्या विद्यार्थ्याला किंवा त्या पाल्याला कधी धोका निर्माण होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या शाळांचं रूप पालटण्यासाठी लोकप्रतिनिधी, गावकरी आणि अधिकारी यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, तरच ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पेन येऊन दर्जेदार शिक्षण मिळेल. 264 शाळा आहेत ज्या शाळांची अशी दुरावस्था झालेली, आणि याकडे जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे येत्या 13 तारखेपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत, आणि शाळा सुरू होत असताना या धोकादायक शाळांमध्ये विद्यार्थी पाठवावे कसे, आणि जर यदा कदाचित एखादा ॲक्सिडेंट झाला, जर एखादी घटना घडली, तर याला जबाबदार कोण? त्यामुळं तात्काळ या शाळा दुरुस्त कराव्यात, अन्यथा या शाळाच उघडू नयेत अशी मागणी पालकाकडून केली जाते. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. या बातम्यांसह गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com वर. आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका. बातम्यांचा ओघ news18lokmat वर असा सुरू राहील. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पाहूयात सकाळच्या बातम्या. पहा फक्त news18lokmat. नेत्यांची भेट घेतली.